कोणत्याही अनुदानाशिवाय स्वतः पदर मोड करून सुरू केलेल्या वस्तीवरच्या क्लासरूम शाळेबद्दल ऐकताच आमदार यशोमती ठाकूर यांनाही शाळा पाहण्याचा मोह आवरता आला नाही। त्यांनी या शाळेत पाऊल ठेवताच विद्यार्थ्यांवर दडपण आलं खरं, मात्र क्षणार्धात ठाकूर यांच्या आपुलकीच्या संवादामुळे वातावरण आनंदाने भरून गेलं। ही शाळा सुरू केली आहे चंदन सावंत या सुशिक्षित तरुणाने। ताई सभापती महोदया आणि उपसभापती महोदया, मी आपलं माझ्या शाळेच्या आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपलं शब्द स्मरणाने स्वागत करतो आणि माझे विद्यार्थी आपल्या बोलता आहे भटकंती समाज। आपणास माहीत असल्याप्रमाणे हा आहे भराडी समाज, जो आपली पोटाची खळगी भरण्याकरिता विविध बाहेर राज्यांमध्ये सुद्धा जातो आणि त्यामुळे ह्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहातून दूर राहावं लागते आणि ह्या लोकांना भविष्य पाहून आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागते, त्यामुळे हे शिक्षणाच्या प्रवाहातून खूप दूर झालेले आहे। आणि मागील लॉकडाऊनच्या काळात तर खूप भयानक परिस्थिती होती, त्यामुळे आम्ही सर्वांच्या प्रेरणेने आणि माझे प्रेरणास्थान श्री काळवांडे सर यांच्या प्रेरणेने इथे माझी क्लासरूम 20 विद्यार्थ्यापासून चालू झालेली होती आणि आज 125 आहे। आपल्या गावातील आणि परिसरातील पारदी, भराडी, बेलदार या भटक्या जमातींच्या मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा या उद्देशाने ही शाळा चालवली जाते। अवघ्या 20 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शाळेत आज घडीला 100 अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। दरम्यान यशोमती ठाकूर यांनी यावेळी शिक्षक चंदन सावंत यांच्या भावना जाणून घेतल्या, तसेच चांगला अभ्यास करा, आपल्याला लागेल ते शैक्षणिक साहित्य देण्यात येईल असं आश्वासनही यावेळी ठाकूर यांनी दिलं। तुला ज्याची गरज आहे शैक्षणिक साहित्याची, हे लिस्ट करून तू दादाकडे जरी दिली हे एवढे मध्ये लागते। ठीक आहे ना, असं आहे की माझा हॉस्टेल आहे, तुम्ही शुल्क तिथं त्या राहू शकता मोजरीला आणि त्या शाळेत।